मुख्यमंत्र्यांनी आश्वासन देऊनही सरकारी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच, रुग्णसेवेला मोठा फटका, नर्सेस वॉर्ड बॉयज नसल्यानं रुग्णांचे प्रचंड हाल। संप सुरू असतानाच मेस्मा कायदा विधानसभेत मंजूर, संपकऱ्यांना विना वॉरंट अटक करण्याची तरतूद। शेतकरी लॉन्ग मार्च, नवा ट्विस्ट, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी चर्चेसाठी मोर्चात यावं, आम्ही शिष्टमंडळ घेऊन जाणार नाही, माजी आमदार जेपी गावित यांची मागणी। राज्यात आजपासून पुढचे चार दिवस पावसाचा इशारा, हवामान खात्याकडून 18 मार्चपर्यंत अलर्ट, पिकांवर पुन्हा अवकाळीचा फेरा येण्याचा धोका। महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावरील सुनावणी आज पूर्ण होणार, कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यावर निकालाची तारीख जाहीर होण्याची शक्यता। राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ यांना उच्च न्यायालयाचा दिलासा, 2 आठवडे अटकेची कारवाई नाही तर जबाब नोंदवण्यासाठी आज ईडी कार्यालयात हजेरी। रशियानं अमेरिकेचं लष्करी ड्रोन हाणून पाडला, काळ्या समुद्रावरील आकाशात 2 रशियन लढाऊ विमानांकडून हल्ला। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।